भिवंडी तालुका के कोकसे गांव में महाशिवरात्रि के शुभ अवसर पर महाशिवरात्रि उत्सव 2023 का आयोजन कोकसे ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरि पाठ, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में कुक्से ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष ने उपस्थित होकर शिवलिंग के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। Thank you.
मोठ्या श्रद्धेने महाराष्ट्र नवे नुसती मुंबई नवे नुसता भारत नवे विश्वातील लोक माझ्या भगवान शंकराचा उत्सव उद्या मोठ्या थाटामाटा साजरा होतोय. खरं सांगू का महाराज, जेवढे काही देवता या विश्वामध्ये जन्माला आलेले त्यामध्ये सर्वात मोठं भोळदैवत जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. सर्वात मोठं भोळदैवत कोण आहे? भगवान शंकर आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न त्याच्यातून आलेले. ऐरावत नावाचा हत्ती आहे, अमृत आहे, लक्ष्मीसारखी माता आहे, सर्व अनेक आहे. पण ज्यावेळेस सगळ्यात हळहळ जे विष आलंय, सर्वांनी चांगले चांगले जेवढ्या वस्तू तेवढ्या वाटून घेतल्या आणि विष कोणीच घ्यायला तयार नाही. ते विष जर कोणी घेतलं असेल तर माझ्या भगवान शंकरांनी घेतलंय. कैलास राणा थोडा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुकुटे जाणे कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तुम्ही कोणत्याही भावने न जा. उद्याची जी कथा सांगितली जाते महाशिवरात्रीची, एक पारधी मनुष्य हरणीची शिकार करण्यासाठी एका झाडावर बसलेला आहे. सर्वांना ही कथा जरी भाकड असल, कथेला जर कथा ऐकायला कोणी मला असं कुठं असतं का महाराज, तुमच्या मनामध्ये तिच्याविषयी संभ्रम जरी निर्माण होत असेल पण कथेचा अर्थ खूप सुंदर आहे महाराज. काय त्यानं ज्या झाडावर बसावं ते झाड बेलाचं असावं आणि त्याच्या कोण त्या दिवशी त्याला शिकार मिळू नाही, रागारागामध्ये टेन्शनमध्ये त्यानं झाडाचा पाला तोडावा, तो कुठं पडावा? पिंडीवर पडावा. भगवान शंकर त्याला प्रसन्न व्हावे ह्या कथेचा भाग आहे. तुम्हाला मानायचं ना मानायचं हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा विषय, बरोबर आहे का नाही? आम्ही तुम्हाला माना असं म्हणणारच नाही, कारण तुमच्या मानल्याने भगवान शंकर मोठे होणार नाही आणि तुमच्या नाव ठेवण्याने सुद्धा भगवान शंकराची कीर्ती कमी होणार नाही. ते भोळ दैवत आहे महाराज. एका हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलंय, तो सांगतोय. बोला नाथ से निराला कोई और नहीं, डमरुवाले से निराला कोई और नहीं. बोला नाथ से निराला कोई और नहीं, डमरुवाले से निराला कोई और नहीं. बोला नाथ से निराला कोई और नहीं. इतनी गोड़ी आई का. इनका डमरू डम डम बाजे
अगम निगम के भेद खोले इनका डमरू डम डम बाजे, अगम निगम के भेद खोले ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं। भोला नाथ से निराला कोई और नहीं। जसं हे हिंदीत वर्णन आहे तसं तुकोबांनी किती नाथ बाबाने वर्णन केलंय, शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव विश्वातील सगळ्यात मोठ्या भोळ्या दैवताचा उत्सव तुम्हाला आणि मला करायला मिळतो, आपण भाग्यवान आहात दादा। नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे महाराज की त्यांना महाशिवरात्री म्हणजे काय हेच माहीत नाहीये, काही लोकांना एकादशी म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सरत बसतात महाराज, एकादशी कळत नाही। मी एक खरं सांगू का महाराज, ज्याला महाराष्ट्रात राहून एकादशी कळत नाही ना तो असं समजा चुकून येऊ महाराष्ट्रात आलेलं नाही, ते पाकिस्तानचंच बी नाही महाराज, खरं सांगतो तुम्हाला। ज्याला महाराष्ट्रात राहून जर पांडुरंग परमात्मा माहीत नसेल, ज्याला महाराष्ट्रात राहून जर ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी माहीत नसेल, ज्याला महाराष्ट्रात राहून जर तुकोबरायचा गाथा माहीत नसेल, तर समजून चाकळ्याचा चुकून रॉंग नंबर लागलेला हे महाराष्ट्रातलं बिन नाहीचे महाराज। आपण जर महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्याला वारकरी संप्रदायाची वारकरी परंपरा माहीतच पाहिजेत महाराज, ज्ञानोबराय तुकोबरायचं यांचं वाङ्मय तुम्हाला सर्व मंडळीला माहीतच पाहिजे। आजचा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद आहे। या भूमीची एक ताकद आहे महाराज, तर प्रसन्नता खूप आगळी आणि वेगळी आहे। तुम्ही कीर्तनकार झाल्यावर कळलं तुम्हाला इथे रंग देवता नाही, तर काही काही भूमी अशी असती किती चांगला कीर्तन करा, कीर्तन रंगतच नाही माणूस। तुम्ही वेदांत सांगा, तुम्ही विनोद करा, तुम्ही प्रमाण म्हणा, काही नाही, आहा जमतच नाहीये। या भूमीची ताकद आहे, म्हणून भगवंताचा उत्सव एवढ्या थाटामाटात तुम्ही सर्वमंडळी साजरे करत आहात। अभंग निळोबरायचा आहे चार चरणाचा आणि अभंगामध्ये निळोबराय, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात तेव्हा अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे। एक सांगू का महाराज, मानवी देहाला खरा सुगंध जर कशामध्ये असेल तर साधूच्या संगतीमध्ये। मी तर नेहमी कीर्तनातून सांगत असतो, मानवी देहाला सुगंध देवाच्या संगती आणि साधूच्या संगतीशिवाय नाहीये। म्हणून जीवनामध्ये बसणाऱ्या प्रत्येक माणसाला माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नाही चांगल्या माणसाची संगत घडली तरी चालेल, पण वाईट माणसाची संगत जीवनामध्ये घडू देऊ नका। मी याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलल, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एक अशायण्याचं नोकर कधी चांगलं आहे, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एक अशायण्याचं नोकर झालेलं कधीच चांगलं आहे। संगत तुम्ही साधूची करा, जीवनाचं कल्याण होईल। तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई। ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालेने मालकाच्या सत्तेने हे जग चालतंय, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुआत प्रभाव प्रैल स्थान निधान बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाचे चालिता। ज्या विश्व मालकाच्या सत्तेने हे सर्व विश्व चालतंय, त्या विश्व मालकाला सुद्धा जीवनामध्ये गुरु करावा लागला महाराज, साधूची सेवा करावी लागली। ज्याच्या सत्तेने हे विश्व निर्माण होतंय त्या विश्व मालकाला सुद्धा संदीपानी ऋषीच्या गुरुकुलामध्ये सेवा करावी लागली गुरुजीची। म्हणून मानवी देहाला सुगंध साधूशिवाय नाहीये महाराज, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती। म्हणून जीवनामध्ये होईल तोपर्यंत चांगल्याची संगत करा। अनमोल किमतीचा हिरा असतो पण तो जर ढेकण्याच्या संगतीत गेला त्याचा नाश ठरलेला आहे महाराज। म्हणून संगत करत असताना चांगल्याची करा। ओढा तो तंबाखू खातो का, तो सिगारेट पितो का, तो दारू पितो, याचं का एकच पाईप आहे, एकच मोटर आहे, लाईन सुद्धा एकच आहे, पण ते पाणी तीन संगतीत गेले की तिचे परिणाम वेगळे होतात। त्याच विहिरीचं पाणी जाऊ द्या, त्याच विहिरीचं पाणी त्याच मोटरीनं त्याच पाईपाने कारल्याला जाऊ द्या,
करायचं, मिरच्याकडे जाऊन आग लावायची, कडू जायचं, कारले व्हायचं. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, संगती जीवनामध्ये भरपूर त्याची करा. पण एक प्रश्न असा निर्माण, खरोखरच आमच्या गावासाठी आज म्हणजे दुग्ध सरकार योग, कारण पुरुषोत्तम महाराज बुलढाणा कर यांचं चांगलं असं कीर्तन होतं. खरोखर आमच्या या गावाचं खरोखर भाग्य आहे का असे चांगले चांगले महाराज आम्हाला मिळायला लागले, आणि महाराजांकडून आमच्या गावासाठी म्हणा या परिसरासाठी चांगले चांगले म्हणजे शब्द बाहेर येतात. कारण का ते जेव्हा बोलत होते अंगाला शार येत होते, एवढं सुंदर असं महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. आणि या कीर्तनामुळं खरोखर लोकांनी त्याचा बोध घ्यावा, आणि जसे महाराज सांगितलं का कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये, त्याबद्दल या गावातील या परिसरातील लोकांनी वागावं अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण आमच्या गावात आयोजन करायचं बोलला म्हटले तर जर का सांगितलं हे काम करायचं आहे तर एकट्याने माणसाने जर पुढाकार घेतला त्याला सर्व लोक आमचे सहकार्य करीत असतात. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आमच्या गावात म्हणजे जल्लोषाने होत राहील ही नक्की मी तुम्हाला आश्वासन देतो. तसेच सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या तसेच परवा आहे शिवजयंती, या दोन्ही सणांच्या मी सर्व नागरिकांना व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. ओ हा जरा विकले बलवा.